नमस्कार मंडळी, डॉक्टर कीर्ती लोखंडे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण आलो आहोत गोखले मळ्यात. गोखले मळा हा पुण्याजवळ आळंदी रोडवर आहे आणि चऱ्होली बुद्रुक नावाचं हे गाव पिंपरी चिंचवड एरियात येतं. आनंदवन हे खरोखर उत्तम नाव आहे आणि त्याप्रमाणेच हे आपल्याला इथे जेवणासाठी आणि थोडा वेळ थांबण्यासाठी एक छोटीशी डुलकीसुद्धा आपण इथे घेऊ शकतो असं हे मस्त ठिकाण आहे. एंट्रन्सला आजूबाजूला केळीची झाडं आहेत आणि चहा नाश्त्याची वेळ ठरवून दिलेली आहे. अतिशय चविष्ट जेवणासाठी हा मळा प्रसिद्ध आहे. आपण जाऊया थेट किचनमध्येच. किचनमध्ये बाजरीची भाकरी, त्याचप्रमाणे साधी ज्वारीची भाकरी करणे चालू आहे आणि स्वच्छता बघा किती कमालीची आहे. चविष्ट भाकरी बनवण्याची कला यांना अगदीच अवगत आहे आणि शेजारीच बघा वरण भातसुद्धा तयार झालेला आहे. अगदी घरच्यासारखं सुग्रास जेवण इथं मिळतं. एका साईडला पालक आणून ठेवलेला आहे. हा पालक साफ करून स्वच्छ धुवून घेतात आणि बारीक चिरून याची अतिशय क्रिस्पी अशी भजी बनवतात. पालक भजी आणि ती पण अतिशय क्रिस्पी हे या हॉटेलचं आणि म्हणजेच गोखले मळ्याचं वैशिष्ट्य आहे आणि ही भजी शेवटपर्यंत अगदी कुरकुरीतच राहतात. जेवण संपल्या अगदी शेवटी भज्यांची मागणी नक्कीच केल्या जाते. या इकडे एका साईडला साध्या पोळ्या बनवल्या जात आहेत आणि पलीकडे जे आहे त्या पातेल्यामध्ये बेसन तयार आहे. बेसन भाकरी हा सुद्धा इथला एक खास मेनू असतो बघा. आणि पलीकडे कढी आहे. कढी इथली आंबट गोड चवीची खूप भन्नाट असते. यासोबतच मटकी शिजवलेली आहे आणि मटकीची लाल भाजी तयार आहे. वांग्याची चटकदार भाजी तयार आहे. इकडे बेसन तयार आहे बघा. आणि एक खास स्वीट डिश नेहमी असते, आज गुलाबजामून आहेत. याशिवाय पापडसुद्धा असतात. गुलाबजाम बनवण्यासाठी बघा स्पेशल रूम आहे. इथे खव्याचे गुलाबजाम बनवले जात आहेत. आम्ही जेवायला बसलेलो आहोत आणि बघा स्टाफसुद्धा अगदी अदबिनी आणि उत्कृष्ट पद्धतीने वाढत आहेत. कुर्रुम कुर्रुम पालक भाज्या खाऊन तर अगदीच मजा येते. कढी, वांग्याची भाजी आणि बेसन. गुलाबजाम आणि हळूहळू सगळे पदार्थ ताटात येत आहेत. कोणता पदार्थ आधी खायचा कोणच आहे नाही का. मी बाजरीची भाकरी घेणं पसंत केलं आणि त्यानंतर साधी भाकरी पण घेऊन बघणार आहे. आणि घरच्या लोण्यासारख्या लोण्याचा गोळासुद्धा इथे मिळतो आणि तो भाकरीवर असा छान पसरतो आणि लोण्यासोबत भाकरी खाण्याची मजा काही औरच इथे मिळते.
या भन्नाट गोखले मळ्याचे जे मालक आहेत गोखले साहेब त्यांच्याशी आपण प्रत्यक्ष बोलूया. अच्छा हा जेव्हापासून चालू झाली तुमची 27 वर्ष आणि आधी काय होतं इथे? आधी नाही, आधी सगळी शेतीच होती. शेतीतलं मग हळूहळू मग पहिला कुरडा करायचो तेव्हा ते आपल्याशी वगैरे स्थायिक होतं ना ते समजा आपलं देखील तसं सगळी शेती होती कुरडा मग ते हळूहळू डेव्हलप करत आधी तिकडे होतो समोर इकडे. अच्छा इकडे पूर्ण चिकू आहे की काय? चिकूच आहे का? आधी इकडे होती पेरूची बाग होती पण ते वर्षानंतर. आयडिया कशी आली तुम्हाला असं की कसं करूया असं? आयडिया म्हणजे ते अभिरुचीतून बघून आली. हा अभिरुची शेती होती. किती वेळ उघडं असतं साधारण? सकाळपासून 10 ते 10 वाजेपर्यंत. अच्छा हा सांगितलं. साईडला मागच्या साईडने पूर्णपणे मोठी चिकूची बाग आहे आणि या ठिकाणी खाटा टाकलेले असतात आणि इथे दुपारच्या वेळी बरेच जण बराच वेळ आराम करत असतात. मुलांसाठी खेळण्यासाठी घसरगुंडी झोपाळेसुद्धा आहेत. चिकूच्या बागेतील चिकू विक्रीसाठी ठेवलेले आहेत. साधारण दुपारी खूप गर्दी होऊन जाते. आम्ही साधारण सकाळी सकाळी तिथे आलेलो आहोत. अब खाने के बाद फोटो सेशन तो बनता है ना यार. वन डे पिकनिक स्पॉट फुल टू एन्जॉय. तुम्ही सुद्धा पुण्यात गेलात तर नक्की भेट द्या. आता आपण छान मस्त ताजे ताजे मोठे मोठे चिकू विकत घेऊया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला कृपया विसरू नका. परत भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.